आता बातमी आहे लहान मुलांच्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची। पालकांनो, तुमच्या मुलांसाठी तुम्ही नेहमीच चॉकलेट्स खरेदी करता, मात्र ही चॉकलेट्स तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात। कशी पाहूयात। लहान मुलांच्या हाती विषारी चॉकलेट, परदेशी चॉकलेट मध्ये विषारी रंग। परदेशी चॉकलेट मुळे मुलांच्या आरोग्याला धोका। रंगीबिरंगी चॉकलेट्स पाहून बच्चे कंपनी चॉकलेट्स खरेदी करण्याचा तगादा लावते, त्यात परदेशी चॉकलेट्स म्हटलं की विषयच सोडा। मात्र ही चॉकलेट्स लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतायत। या चॉकलेटमध्ये विषारी रंग वापरण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे। या चॉकलेट्सचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय। देशात अनेक ठिकाणी अशा चॉकलेट्सची सर्रासपणे विक्री सुरू आहे, त्यामुळे यावर तात्काळ बंदी घालण्याची गरज निर्माण झाली आहे। हा सगळ्या केमिकलचा आपल्या शरीरावर किंवा लहान मुलांच्या शरीरावर खूप घातक परिणाम आहे। त्याच्या क्षणाला जर विचार केला तर त्याचा फ्युचरमध्ये खूप घातक परिणाम आहे। जसं पेशंटला हायपर ॲसिडिटी होणे, डायजेशन होणे, डिप्रेशनमध्ये पेशंट जाणे, या व्यतिरिक्त बऱ्याच पेशंटला ह्या केमिकल पदार्थांची ॲलर्जिक रिॲक्शनसुद्धा होऊ शकते आणि बऱ्याचशा पेशंटला त्याची ॲलर्जीसुद्धा होऊ शकते। काही प्रमाणामध्ये असं दिसलं आहे की पेशंट म्हणजे बच्चू हे इरिटेबल पण होऊ शकतात, त्यांची एन्झायटी वाढते, ते डिप्रेशनमध्येही जातात। विक्रीसाठी ठेवण्यात आलेले खाद्यपदार्थ कोणते पदार्थ किती प्रमाणात वापरण्यात आलेत याची माहिती पाकिटावर छापणं भारतीय मानकाप्रमाणे बंधनकारक आहे। मात्र परदेशी चॉकलेट्सवर याची माहितीच देण्यात येत नाही, त्यामुळे अशा प्रकारचे चॉकलेट्स छुप्या पद्धतीनं विदेशातून आयात करण्यात येत असल्याची शक्यता वर्तवली जाते। कोई वस्तू या चॉकलेट वगैरह जिनके लिए आप बोल रहे हैं वो न रखें, जिनके बिल नहीं है और जो लोगों के सेहत के लिए घातक है। और अगर आप, मेरी विनती है कि इस अपील पर ध्यान दें, और अगर इसके बाद भी अगर आप रखते हैं उस चीज के लिए और उसके बाद जो FDA के द्वारा जो कार्रवाई होगी उसके लिए आप स्वयं जिम्मेदार रहेंगे। त्यामुळे अशा प्रकारची चॉकलेट्स खरेदी करताना तुम्ही विशेष काळजी घ्या। चॉकलेट्सच्या पाकिटावरती व्यवस्थित माहिती नसेल तर अशी चॉकलेट्स खरेदी करणं टाळा। असं केल्यास तुमच्या मुलाच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही। विकास मिरगणे, साम टीव्ही न्यूज, नवी मुंबई।